विद्यार्थी मित्रांनो मागील भागामध्ये युरोपातील वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन हा भाग आपण बघितला आता आपण बघणार आहोत काही युरोपातील काही विचारवंत आहेत त्यांच्याविषयी माहिती आपण या भागामध्ये बघणार आहोत रेणे देकार पंधराशे शहाण्णव ते सोळाशे पन्नास या काळामध्ये या विचारवंतांचा काही महत्वाच्या बाबी आपण आता बघणार आहोत इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणं आवश्यक असतं असं मत असा विचार यांनी व्यक्त केला हे फ्रेंच इतिहासकार यांनी डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथामध्ये एक नियम शास्त्रशुद्ध संशोधनाच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा मानला जातो त्यांनी मांडलं एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापिही करू नये असा नियम त्यांनी मांडलेला आहे आता पण दुसरे विचारवंत बघणार आहोत त्यांचं नाव आहे व्हॉल्टेअर यांचा कार्यकाळ सोळाशे चौऱ्याण्णव ते सतराशे अठ्याहत्तर व्हॉल्टेअरचं मूळ नाव होतं फ्रान्सुआ मरी अरुए असं यांचं नाव होतं या फ्रेंच तत्वज्ञानाने इतिहास लेखनासाठी केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित न करता तत्कालीन समाजाच्या परंपरा असतील त्यांचा व्यापार असतील आर्थिक व्यवस्था असतील शेती असेल त्यांचा व्यवसाय असेल यांचाही अभ्यास करणं खूप आवश्यक आहे असं मत या व्हॉल्टेअर या इतिहासकाराने मांडलेलं आहे आता आपण पुढील विचारपर्यंत बघूया जॉर्ज विल्यम फेडरिक हेगल सतराशे सत्तर ते अठराशे एकतीस या काळामध्ये त्यांनी ऐतिहासिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ऐतिहासिक पद्धतीने त्यांनी जे काही विचार मांडलेले आहेत त्यामध्ये इतिहासातील घटनाक्रम प्रगतीचे जे टप्पे दर्शवणारा असतो इतिहासाची जी, जी प्रगती आहे ते दर्शवणारे जे टप्पे असतात ते खूप महत्त्वाची आहेत त्याचबरोबर इतिहासकाराला वेळोवेळी जी उपलब्ध माहिती असते जे पुरावे मिळालेले असतात ते बदलत जाणे स्वाभाविक असते असे प्रतिपादन त्यांनी केलं त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या पद्धती विज्ञानाच्या पद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी त्या कमी प्रतीच्या नाहीत असं त्यांनी त्यावेळी त्यांचं मत मांडलं एन्सायक्लोपिडिया ऑफ फिलॉसॉफिकल सायन्स या ग्रंथामध्ये त्यांनी आपली व्याख्यानं आणि त्यांचे लेख याचं संकलन त्यामध्ये केलेलं आहे हेगेलने लिहिलेली रिजन इन हिस्ट्री हे पुस्तक अतिशय प्रसिद्ध आहे त्यामध्ये त्यांनी आपले विचार व्यक्त केलेले आहेत यानंतरचे विचारवंत आपण बघूया लिओपॉल व्हॉन रांके यांचा काळ आहे सतराशे पंच्याण्णव ते अठराशे शहाऐंशी एकोणीसव्या शतकातील इतिहास लेखनाच्या ज्या काही पद्धती होत्या त्यावर त्यांनी बर्लिन विद्यापीठामध्ये हिओकॉन ऑन रांके यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो त्यांनी संशोधनाची जी जी चिकित्सक पद्धत कशी असावी हे यांनी सांगितलेलं आहे मूळ दस्तऐवजच्या आधारे आपल्याला जी माहिती मिळते ती सर्वाधिक महत्वाची असते असा विचार त्यांनी मांडलेला आहे एखाद्या ठिकाणी समजा आपल्याला एखादा मूळ दस्तऐवज मिळाला तर तो, तो मूळ दस्तऐवजवर दिलेली जी माहिती आहे ती प्रामुख्याने महत्त्वाची असते हाच विचार त्यांनी मांडलेला आहे ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सगळ्या कागदपत्रांची छाननी करणं त्याचा अभ्यास करणं तसंच ते दस्तऐवज कसून तपासून घेणं अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्यांनी सांगितलं अशा ऐतिहासिक पद्धतीला ऐतिहासिक पद्धतीसाठी महत्त्वाचं म्हणजे त्या मूळ दस्तऐवजाचा सत्यापर्यंत पोचता येणं शक्य असतं त्या दस्तऐवजावर दिलेली घटना ही सत्य आहे हे आपण परतवून पाहणं शक्य होतं आणि तिथपर्यंत पोहोचणं आपल्याला शक्य असतं द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री आणि द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री या ग्रंथांमध्ये त्यांचे विविध लेखन संकलित केलं आहे आता आपण या ग्रीक तसेच युरोपातील काही विचारवंतांचा आपण अभ्यास बघितला अजून काही इतिहासकारांचा अभ्यास आपण पुढील पाठामध्ये अभ्यास बघूया